श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्यासाठी प्रतिवर्षी पंढरपूर ते आळंदी अशी नामदेव महाराजांची पालखी परंपरेने येत असते. ती पालखी आळंदीच्या रस्त्यावर येत असताना सकाळी दिवे घाटामध्ये सुमारे 40% घाट आणि कव्हर केल्यानंतर खाली उतरत असताना पाठीमागून एक JCB त्याला कंट्रोल झालं नाही, तो डायरेक्ट सोहळ्याच्या दिंडीमध्ये घुसला आणि त्यामध्ये नामदेव महाराजांचे वंशज सोपान महाराज नामदास हे त्या JCBच्या चाकाखाली सापडून त्यांना जागीच मृत्यू आला. याशिवाय आळंदीच्या जोग महाराज संस्थेतील एक विद्यार्थी अतुल महाराज आळशे म्हणून तेही त्या ठिकाणी गेले. बाकीचे 14 ते 15 लोक त्यांना लागलेलं आहे, त्यापैकी 2 थोडेसे गंभीर आहेत, बाकीचे 12-13 जण नॉर्मल आहेत. अशा तऱ्हेने हा दुर्दैवी अपघात आज सकाळी घडलेला आहे आणि त्यामुळं एकंदर वारकरी संप्रदायावर अत्यंत दुःखाची अवकळा पसरलेली आहे आणि आम्ही सर्वजण त्या एकंदर शोकसागरामध्ये बुडाल्यामुळे. मात्र त्या वारकऱ्यांच्या परंपरेप्रमाणे सोहळ्याच्या पद्धतीनं तो चालतच राहणार आहे. त्याच्या पद्धतीनं तो उद्या संध्याकाळी आळंदी दरम्यान ही जी घटना घडली म्हणजे जे मृत लोक आहेत त्यांचे अंत्यसंस्कार आज संध्याकाळी.